संयुक्त संख्या कोणाला म्हणायचं आणि मूळ संख्या कोणाला म्हणायचं, त्यालाच इंग्रजी मध्ये कंपोजिट नंबर आणि प्राइम नंबर हे दोन्ही शब्द लक्षात ठेवा। म्हणजे कंपोजिट नंबर कोणता असतो आणि प्राइम नंबर कोणता असतो, आता तो शोधण्यासाठी आपण एक छोटासा गेम घेऊयात। गेम म्हणलं की तुम्हाला पण आवडतं, त्यापूर्वी एक लक्षात ठेवा, आपण एक ते दहा पर्यंतच्या संख्येचा थोडा अभ्यास करूयात। जसं की एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि दहा। आता एक ते दहा पर्यंतच्या संख्या लिहिलेल्या आहेत। सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्हाला सांगायची असेल तर एक ही संख्या जी आहे ही संयुक्त आणि मूळ, संयुक्त व मूळ नाही, म्हणजे ही संयुक्त पण नाही आणि मूळही नाही। एकला वगळून सोडूयात आपण, म्हणजे किंवा एकला बाजूला काढूयात, आपल्याला एकचा अभ्यास करायचा नाही। तर फक्त आपण एवढंच विचार करणार आहोत या ठिकाणी की संयुक्त संख्या आणि मूळ संख्या पाहत असताना आपल्याला या ठिकाणी एकला सोडून द्यायचंय। आता एकला सोडून दिल्यानंतर आता आपण दोन पासून थोडा एक छोटासा विचार करूयात की या दोनला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो हे तुम्ही मला सांगायचंय, किंवा म्हणजे विचार करायचंय मनातल्या मनात की दोनला कोणत्या संख्येने भाग जातो। तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की दोनला एकने भाग जातो आणि दोनने भाग जातो, बरोबर आहे। यानंतर पाहूया आता आपण तीनला, तीनला कोणत्या संख्येने भाग जातो, तर तीनला एकने भाग जातो आणि तीनने भाग जातो, बरोबर आहे का? यस। यानंतर पाहूया आपण चारला, चारला कोणत्या संख्येने भाग जातो, तर चारला एकने पण भाग जातो, दोनने पण भाग जातो, कारण दोनच्या पण पाड्यामध्ये चार येतं, बे एक बे बे दोन्ही चार, आणि पुन्हा चारने पण भाग जातो। यानंतर पाहूया आपण पाच, पाचचा जर विचार केला तर पाचला एकने भाग जातो आणि पाचने भाग जातो। यानंतर पुढची संख्या घेऊयात आपण सहा, आता सहाला कोणत्या संख्येने भाग जातो लवकर सांगा। ओके, फायनल झालं तुमचं? तर पाहूया सहाला एकने भाग जाईल, दोनने भाग जाईल, तीनने भाग जाईल आणि सहाने पण भाग जाईल, बरोबर। यानंतर पाहूया आपण सातला, आता सातला कोणत्या संख्येने भाग जातो, एक आणि सात। त्यानंतर पाहूया आपण आठला कोणत्या संख्येने भाग जातो, तर आठला एकने भाग जातो, दोनच्या पण पाड्यामध्ये आठ येतं, चारच्या पण पाड्यामध्ये आठ येतं आणि आठच्या पण पाड्यामध्ये आठ येतं। यानंतर पाहूया आपण नऊ, नऊचा जर विचार केला तर नऊला एकने भाग जातो, तीनच्या पाड्यामध्ये पण नऊ येतं, म्हणजे तीनने पूर्ण भाग जातो आणि नऊने पण भाग जातो। यानंतर पाहूया आपण दहासाठी, दहाचा जर विचार केला तर दहाला एकने जातो, दोनने जातो, पाचने जातो आणि दहाने जातो। तर ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल। आता या ठिकाणी थोडं निरीक्षण करूया, तुम्हाला एक निरीक्षण करायची सवय असली पाहिजे मित्रांनो। तुम्ही जसं आपल्या घरामध्ये असताना किंवा दुकानामध्ये खरेदी करायला गेल्यानंतर एक निरीक्षण करता आणि मग निरीक्षणातून एक तुम्हाला म्हणजे अंदाज येतो आणि मग लगेच अंदाज आले की तुम्ही सांगता की बाबा हे असं नाही किंवा याचा एखादा नियम सांगता। तसं ह्या सर्व संख्याकडे जर आता थोडं निरीक्षण केलं तर दोनला एक आणि दोनने भाग जातो, तीनला एक आणि तीनने जातो, चारला एक दोन चारने जातो, पाचला एक आणि पाचने जातो, सहाला एक दोन तीन सहाने जातो, सातला एक आणि सातने जातो, आठला एक दोन चार आठने भाग जातो, नऊला एक तीन नऊने जातो, दहाला एक दोन पाच आणि दहाने जातो। तर पहा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, या ठिकाणी दोनला एक आणि दोनने भाग जातो, तीनला एक आणि तीनने भाग जातो, पाचला एक आणि पाचने भाग जातो, सातला एक आणि सातने भाग जातो। पहा, या जर चार संख्याकडे तुम्ही पाहिलात तर तुम्हाला लक्षात आलं असेल या चार संख्येला एक तर एकने भाग जातो किंवा त्याच संख्येने भाग जातो। पहा, दोनला एक किंवा दोन, तीनला एक किंवा तीनच, पाचला एक किंवा पाचच, सातला एक किंवा सातच। तर अशा या सर्व संख्यांना, या ज्या संख्या आहेत या संख्यांना, सर्व संख्यांना मूळ संख्या असं म्हणतात, मूळ संख्या। आता याची व्याख्या तुम्हाला केव्हाच विसरणार नाही, कारण मूळ संख्या म्हणजे तुम्ही स्वतः हा प्रयोग करून पाहिलेला आहे। तर मूळ संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो अशा सर्व संख्यांना मूळ संख्या म्हणतात।
यालाच इंग्रजी मध्ये प्राइम नंबर असं सुद्धा म्हटलं जातं. आता पाहूया आपण राहिलेल्या संख्या. आता एक दोन तीन, आता पाही राहिली चार सहा आठ नऊ दहा. याला चारला पाहूया आपण, चारला एकनी जातो, चारनी जातो आणि याच्याशिवाय दोननी पण जातो. सहाला एक आणि सहानी तर जातोच, पण दोन आणि तीननी पण जातो. आठला एक दोन चार आठ म्हणजे त्या संख्येने तर जातच असतो, एकनी पण जातो आणि इतर संख्येने जातो. यांना संयुक्त संख्या असं म्हणायचं. संयुक्त संख्या, तर संयुक्त संख्या कोणत्या कोणत्या आहेत? आता एक ते दहा पर्यंतचा जर विचार केला तर ही चार, त्यानंतर सहा आठ नऊ दहा. म्हणजे आपण इथे लिहू शकतो सध्या चार सहा आठ दहा. याला म्हणायचं संयुक्त संख्या किंवा कंपोजिट नंबर्स. तर तुम्हाला हा कन्सेप्ट चांगला कळाला असेल असं समजूयात आपण. आणि यावरचा आपण एक छोटासा प्रॅक्टिकली गेम घेऊयात, म्हणजे तुम्हाला 100 पर्यंतच्या मूळ संख्या कायमच्या लक्षात राहतील. कायमच्या हे शब्द लक्षात ठेवा. तर पाहूया आपण 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत तरी कोणत्या. या ठिकाणी 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला लक्षात आल्या, 2, 3, 5 आणि 7. यानंतर पाहूया आपण पुढील सर्व 100 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहेत. तर या ठिकाणी तुमच्या समोर एक चार्ट दिसतोय आणि या चार्टमध्ये आता आपल्याला मूळ संख्यांना गोल करायचे. राहिलेल्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत, कारण जर आपल्याला संख्या कमी असेल समजा संख्यांची तर त्याला सोपं जातं. तर मूळ संख्या प्राइम नंबर, तर प्राइम नंबरला गोल कसं करायचं तर पाहूयात आपण. 1 ते 10 पर्यंत तुम्ही आताच पाहिलेले आहेत प्राइम नंबर. 2 आहे 3 आहे 5 आहे 7 आहे. ओके, यानंतर आता पहा 11 11ला पण 1 आणि 11 जातो म्हणून 11 आहे. आता 12चा जर विचार केला तर याला 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो म्हणून 12 सोडून द्या. 13 14ला पुन्हा 2 ने भाग जातो, 7 ने भाग जातो. 15ला 3 ने जातो, 5 ने जातो. 16ला 2 4 8 ने जातो, पुन्हा येते 17. त्यानंतर 19. मी फक्त मूळ संख्यांना गोल करतोय, लक्षात ठेवा. चला पुढे पाहूयात आपण. आता तुम्ही सांगा मला 21 आहे का मूळ संख्या? नाही, कारण 3 आणि 7 पाड्यात आहे. 22 2 पाड्यात येते किंवा 11 ने भाग जातो. 23 आहे मूळ संख्या आहे. 24 का नाही 24? तर याला 2 ने 4 ने 6 ने 8 ने भाग जातो. 25 5 पाड्यात आहे, नाही. 26 2 पाड्यात आहे, 13 पाड्यात आहे. 27 3 पाड्यात आहे, 9 पाड्यात आहे आणि त्यामुळे याला मूळ संख्या म्हणता येणार नाही. 28 2 पाड्यात आहे, 4 पाड्यात आहे, 7 पाड्यात आहे. 29 मूळ संख्या आहे. 30 3 पाड्यात आहे, 10 पाड्यात आहे म्हणून ती पण नाही. त्यानंतर पाहूया पुढील संख्या. 31 मूळ संख्या आहे. 32 मूळ संख्या नाही, कारण 2 पाड्यात आहे, 4 पाड्यात आहे, 8 पाड्यात येते, 16 पण पाड्यात येते. 33 3 आणि 11 पाड्यामध्ये येते. 34 17 पाड्यामध्ये आहे. 35 5 आणि 7 पाड्यात येतं. 36 4 9 12 यांच्या पाड्यामध्ये येतं. 37 मूळ संख्या आहे. 38 2 आणि 19 पाड्यामध्ये येतं. 39 3 आणि 13 पाड्यामध्ये येतं. 40 4 10 8 5 यांच्या पाड्यामध्ये येतं. 41 मूळ संख्या आहे. 42 पुन्हा 2 पाड्यामध्ये येतं, 21 पाड्यामध्ये येतं. 43 मूळ संख्या आहे. 44 नाही, कारण 4 पाड्यात. 45 पण नाही, कारण 5 आणि 9 पाड्यात आहे. 46 2 आणि 23 पाड्यात आहे. 47 मूळ संख्या आहे. 48 2 4 6 8 12 16 पाड्यात येतं, 24 पाड्यात येतं. 49 7 पाड्यात आहे. 50 5 10 पाड्यात येतं. त्यानंतर पुढची संख्या 17. या ठिकाणी 51. बऱ्याच विद्यार्थ्यांना 51 ही मूळ संख्या आहे का नाही यामध्ये कन्फ्यूज होतं आणि होणं साहजिक आहे, लक्षात ठेवा. कारण 51 कोणत्या पाड्यात आहे हे लवकर कळत नाही. तर 51 हे 17 पाड्यामध्ये येतं. 17 1 17, 17 2 34, 17 3 51. त्यामुळे या ठिकाणी चुका होऊ शकतात. 52 मूळ संख्या नाही, कारण सम संख्या आहे. 53 मूळ संख्या आहे.
चौपन्न नहीं, पंचावन नहीं, छप्पन नहीं, सत्तावन नहीं, अठावन नहीं, एकोणसाठ मूळ संख्या आहे। त्यानंतर पुढील मूळ संख्या जर पाहिली आपण तर साठ पण नाही, आता एकसष्ट आहे, एकसष्ट मूळ संख्या आहे। बासष्ट नाही, त्रेसष्ट नाही, चौसष्ट नाही, पासष्ट नाही, सहासष्ट नाही, सदुसष्ट नाही, का आहे, आहे, सदुसष्ट मूळ संख्या आहे। अडुसष्ट नाही, एकोणसत्तर आहे का नाही ओळखा बर, पटकन सांगा मला एकोणसत्तर कोणत्या पाड्यामध्ये येते। तर एकोणसत्तरला तीननी भाग जातो कारण सहा आणि नऊची बेरीज पंधरा येते आणि एकोणसत्तर तीसच्या पाड्यामध्ये येतं। तीवी एक तीस, तीस दोन शेहेचाळीस आणि तेवीस त्रिक एकोणसत्तर, म्हणजे ही मूळ संख्या नाही, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढची मूळ संख्या आहे एकाहत्तर, त्यानंतर त्र्याहत्तर, एकोणऐंशी, आता मी डायरेक्ट करतोय थोडं, त्यानंतर त्र्याऐंशी, एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव। तर हे तुमच्या लक्षात आलं असेल की शंभर पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहेत आणि कोणत्या नाहीत। आणखी एक कन्फ्युजन करतात, एक्क्याण्णव ही संख्या मूळ आहे का नाही, तर लक्षात ठेवा एक्क्याण्णव ही मूळ नाही कारण ही तेराच्या पाड्यामध्ये येते। तेरा पाची पासष्ट, तेरा संघ अठ्याहत्तर आणि तेरी सत्ती एक्क्याण्णव येतं, म्हणून एक्क्याण्णव ही मूळ संख्या नाही। तर आता एक ते पंचवीस पर्यंतच्या जर मूळ संख्या आपण मोजून पाहिल्या किती होतात, तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस मूळ संख्या आहेत। तर आता याच्यावर परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात, आणखी याचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला मी, या सर्व मूळ संख्येमध्ये वेगवेगळ्या गोष्टीचा जर आपण अभ्यास केला किंवा मूळ संख्येच्या जर नोट्स आपण लिहायच्या ठरवल्या तर आपण काय काय लिहू शकतो ते पाहूया। मूळ संख्येच्या बाबतीमध्ये मी लिहित आहे मूळ संख्या पहिली, म्हणजे स्टार्टिंगची पहिली मूळ संख्या कोणती आहे, दोन। त्यानंतर सम असून मूळ आहे, सम असून मूळ म्हणजे सम पण आहे आणि मूळ पण आहे, ती म्हणजे दोनच, लक्षात ठेवा सम पण आहे आणि मूळ पण आहे दोनच। एक ते शंभर पर्यंतच्या एकूण मूळ संख्या पंचवीस आहेत। तर परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारतात ते तुम्हाला सांगतो। परीक्षेमध्ये प्रश्न काय येतो की चाळीस ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती। आता चाळीस ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत ते माहीत पाहिजे आपल्याला। एक्केचाळीस, त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस या सगळ्यांची बेरीज केली की आपल्याला त्याचं उत्तर मिळतं। किंवा परीक्षेमध्ये या प्रकारचा आपण प्रश्न असतो, एक ते पन्नास पर्यंत मूळ संख्या किती आहेत। तर एक ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्या माहीत असू द्या की एक पासून पन्नास पर्यंत एकूण पंधरा मूळ संख्या आहेत या सगळ्या। त्याचबरोबर आणखी एक फसवा प्रश्न असा आहे, मूळ संख्या पंधरा असतील तर मग संयुक्त संख्या किती आहेत। बऱ्याच जणांना असं वाटतं की पन्नास मध्ये मूळ संख्या पंधरा आहेत, तर एक ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, हे लक्षात ठेवा। एक ही मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही। तर पहा या ठिकाणी जेवढ्या संख्येला आपण गोल केलंय या सर्व मूळ संख्या आहेत आणि राहिलेल्या सर्व संयुक्त संख्या आहेत। यानंतर आपण संयुक्त संख्ये मूळ संख्येमध्येच दुसरी संकल्पना पाहणार आहोत, ती म्हणजे जोड मूळ संख्या कोणाला म्हणायचं। जोड मूळ संख्या तर जोड मूळ संख्या कोणाला म्हणायचं पहा, या ठिकाणी आपल्याला मूळ संख्या दिसतात सर्व। तर जोड मूळ संख्या म्हणजे काय, ज्या दोन मूळ संख्येमध्ये दुसरी एक संख्या येते आणि दोनचा फरक आहे। जसं की तीन आणि पाच मध्ये एक संख्या आली, पाच आणि सात मध्ये एक संख्या आहे, अशी ही जोडीने संख्या येतात, लक्षात ठेवा। जसं की तेरा अकरा तेरा ही जोडी आहे, तीन पाच ही एक जोडी आहे, पाच सात, सतरा एकोणीस। तर जर आपण अशा जोड्या लिहिल्या तर नेमकं शंभर पर्यंत किती जोड्या आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला लिहून देतो आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवा तुम्ही। या जोड मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत असा प्रश्न परीक्षेत जर आला तर तीन आणि पाच ही एक जोडी आहे, पाच आणि सात ही एक जोडी आहे, त्यानंतर अकरा आणि तेरा, त्यानंतर सतरा आणि एकोणीस, त्यानंतर एकोणतीस आणि एकतीस, पुढे एक्केचाळीस आणि त्रेचाळीस,
त्यानंतर 59 आणि 61 आणि 71 आणि 73 तर अशा एकूण 8 जोडे आहेत. एकूण किती जोडे आहेत? 8. हे लक्षातच ठेवा कायमस्वरूपी. मूळ संख्या हा भाग अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो. यावर नेमकं कोणते कोणते प्रश्न असू शकतात पहा. सर्वात लहान मूळ संख्या, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचंय मला, तर 2 आहे. त्यानंतर सर्वात लहान विषम मूळ संख्या, तर लक्षात ठेवा आता विषम मूळ संख्या, आपण विषम संख्या पाहिलेली आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, तर ती आहे 3. त्यानंतर सर्वात लहान 2 अंकी, सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या, तर त्याचं उत्तर आहे 11. त्यानंतर सर्वात सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या, तर ती आहे 97. तर या पद्धतीने लक्षात ठेवा. हे जर तुम्हाला माहीत असतील असे सर्व कन्सेप्ट, तर मग परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न आला की जसं की सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या आणि सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या यांची बेरीज किती, कोणताही प्रश्न असो, तुम्हाला हा जर एकदा चार्ट माहीत झाला ना, किंवा हा चार्ट तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये करा, मूळ संख्या तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील, केव्हाही विसरणार नाही. आणि मूळ संख्येसाठी 1 तास तुमचा मी घेणार आहे असं म्हणण्यापेक्षा, संख्याज्ञान जर तुमचं परफेक्ट झालं तर यानंतरचे सर्व प्रश्न अगदी सेकंदामध्ये सुटणार आहेत. त्यासाठी आपण आवर्जून हा अट्टास करतोय की तुम्हाला संख्याज्ञान समजणं गरजेचं आहे, संख्यांचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो जाता जाता ह्या मूळ संख्येबद्दल. परीक्षेमध्ये या प्रकारचा पण प्रश्न असतो, अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी मी घेणार आहे. जसं की 1 ते 50 पर्यंत मूळ संख्यांची टक्केवारी किती, मूळ संख्यांची टक्केवारी किती आहे, तर लक्षात ठेवा 1 ते 50 पर्यंत मूळ संख्येची टक्केवारी, एकूण संख्या किती आहे त्या ठिकाणी 50. यामध्ये मूळ संख्या किती आहेत 15. आता जर तुम्हाला टक्केवारी काढायची असेल, टक्के किंवा शेकडा काढायचा असेल, तर कसं काढतो आपण, हे 50 पैकी 15 आहेत आणि ह्याला गुणिले 100 करायचं, म्हणजे शेकडावारी निघते. म्हणजे कुठल्याही तुम्हाला जर शेकडा करायचा असेल तर दिलेलं जे काही जेवढ्यापैकी मार्क असतील, की जसे की 50 पैकी 15 पडले, तसं ह्या 50 संख्या आहेत त्याच्यापैकी 15 आउट ऑफ 15 आर प्राईम नंबर्स. तर याला मल्टिपल 100 केलं की 50 एक 50, 50 दोन्ही 100 आणि 15 आणि 2चा जर गुणाकार केला तर तो येतो 30%. तर या ठिकाणी 1 ते 50 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्याची टक्केवारी आहे 30%. तर हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आणखी एक जाता जाता महत्वाची गोष्ट, 1 ते 100 पर्यंत च्या सर्व मूळ संख्यांची बेरीज, सर्व मूळ संख्या ची बेरीज ही 1060 आहे, हे एक लक्षात ठेवा. जर यदा कदाचित प्रश्न विचारलाच गेला तर आपल्याला हे माहीत असावं. आणि जर समजा यावर भी समजा छोटा प्रश्न आला तर तुम्हाला काय येऊ शकतो, तर 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती, म्हणजे ह्या सर्वांची बेरीज आपल्याला करावी लागते. तर तुम्हाला लक्षात आलं असेल, आपण समसंख्या पाहिल्या, विषम संख्या पाहिल्या, संयुक्त संख्या, मूळ संख्या. संयुक्त संख्येच्या जर बाबतीत विचार केला तर संयुक्त संख्येबद्दल पण आपण थोडक्यात माहिती लिहून घ्या, की जसं की मूळ संख्येची आपण माहिती लिहून घेतली तशी आपण पाहूया. सर्वात लहान संयुक्त संख्या तर या ठिकाणी चार्ट दिसतोय तुम्हाला. या चार्टमध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल, सर्वात लहान संयुक्त संख्या जर दिसत असेल तुम्हाला तर 1 ही मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही, 2 मूळ आहे, 3 मूळ आहे, राहिली 4 मध्ये, म्हणजे सर्वात लहान संयुक्त संख्या आहे 4. आणि ही सम संख्या आहे हे पण लक्षात ठेवा.
जर आपण असा विचार केला सर्वात लहान संयुक्त विषम संख्या तर पहा आता सर्वात लहान पण पाहिजे आणि विषम पण पाहिजे चार संयुक्त आहे सहा संयुक्त आहे पण सम आहे आठ संयुक्त आहे पण सम आहे नऊ संयुक्त आहे आणि विषम आहे म्हणून सर्वात लहान संयुक्त विषम संख्या आहे नऊ विषम मध्ये जर विचारलं तर त्यानंतर सर्वात लहान दोन अंकी संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर आपण या ठिकाणी लिहितोय सर्वात लहान दोन अंकी संयुक्त संख्या आहे दहा आणि सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या तर ती आहे पंधरा तर हे लक्षात ठेवा साधे साधे प्रश्न आहेत अगदी परंतु आपला कन्फ्यूज होतो गोंधळ होतो तुम्ही हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्हाला म्हणजे मे बी हे माहीत असेलच म्हणजे असं म्हणत नाही की मी तुम्हाला येत नाही तुम्हाला बऱ्याच गोष्टी येतात परंतु जर असं खोलामध्ये विचारलं सोपंच असतं अतिशय सोपं असतं परंतु आपण काय करतो दुर्लक्ष करतो बऱ्याच जणांनी पहिल्यांदाच 100 पर्यंत उजळणी लिहिली आहे तुमच्या वहीमध्ये आणि मित्रांनो तुम्हाला जर गणितामध्ये चांगले मार्क घ्यायचे असतील तर 100 पर्यंतची उजळणी सारखं लिहित चला 1 ते 30 पर्यंतचे पाडे सुद्धा दररोज एक वेळेस लिहा आता आणखी एक गंमत सांगतो की याला तुम्हाला वेळ किती लागतो तर त्याचं पण मी कॅल्क्युलेशन सांगतो की दररोजचा तुम्ही नेमकं किती वेळ गणितासाठी द्यायचा आहे आपला तास तर तुम्ही दररोज एक तास पाहणारच आहात याच्या पण नोट्स काढणार आहात पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला गणित परफेक्ट करायचं असेल तर 1 ते 100 पर्यंत उजळणी दररोज लिहा याला तुम्हाला फक्त 2 मिनिट वेळ लागेल त्यानंतर 1 ते 30 पर्यंत टेबल म्हणजेच उजळणी पाडे हे पण लिहा याला तुम्हाला 1-10 मिनिट वेळ लागेल त्यानंतर 1 ते 30 पर्यंत चे वर्ग दररोज लिहा हे पण याला तुम्हाला सुरुवातीला 1-10 मिनिट लागतील पण नंतर अगदी 5 मिनिटांमध्ये हे तुमचं काम होऊ शकतं त्यानंतर 1 ते 20 पर्यंतचे घन हे लिहायला 5 मिनिट वेळ लागेल तर पहा इतकं जर तुम्ही दररोज करत असाल आणि हे दररोज लिहायचं आहे नुसतं वाचायचं नाही तर 5 आणि 5 10 आणि हे 10 20 म्हणजे थोडक्यात 25 मिनिट तुम्ही इतका सराव करा आपला 45 दिवसाचा जो प्रोग्राम आहे याच्यामध्ये तुमचं गणित परफेक्ट म्हणजे कायमस्वरूपी तुम्ही जीवनामध्ये लक्षात ठेवचाल की आता गणित कधीच आपल्याला अवघड जाणार नाही तर या पद्धतीनं हा सराव करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि दररोज जर हे करत असाल तर 100% तुम्हाला कोणताही प्रश्न उजळणीवरचा पाड्यावरचा वर्गावरचा कधीही चुकणार नाही तर लक्षात ठेवा आणि या पद्धतीनं तयारी करून घ्या या...